नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत. आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे आलिवचेच म्हणजेच हळीमाचे लाडू करून दाखवणार आहे. हे लाडू आहेत ते ज्यांना सांधेदुखी आहे किंवा ज्यांना जॉईंट्स पेन आहे अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, किंवा ज्यांना रिसेंटली बेबी झालेला आहे त्या स्त्रिया देखील हे लाडू आहेत ते घेऊ शकतात. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हे लाडू आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात. तर हे लाडू करण्यासाठी सर्वात आधी आपण हे काय करणार आहोत, एक दोन चमचे तूप टाकून घेते. आता तूप आपला गरम झालेला आहे, त्याच्यात आता हा दीड वाटी मी गुळ घेतले, हल्ली मी अर्धी वाटी दीड वाटी गुळ घेतले. आता थोडस गुळ वितळवून द्यायचं, मग आपण त्याच्यात आता तो हल्ली आणि मग खोबरं टाकू, ओलं खोबरं. त्याचं काही पाक वगैरे बनवायचं आहे ना, आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं. आता त्याच्यातच आपण हे हले अर्धा तास फुगवून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी टाकलं, तुम्ही नारळाच्या पाण्यात भिजवलं तरी अति उत्तम असते. मी हे पाणी टाकूनच भिजवलेले आहेत. हळीमलाच आळू देखील म्हणतात. दोन वाटी खोबरं घेतले, एकाच वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि सुकं खोबरं वापरायचं की ओलं खोबरं? ओलं खोबरं वापरायचं. सुकं खोबरं वापरायचं असेल तर आलिव अगोदर भाजून घ्यायचे सुके, नंतर ते सगळं मिक्सर मधून काढायचे. ते पण लाडू तुम्हाला छान होतात. हे ज्यांना थंडीच्या दिवसात हे अति उत्तम आहे, पण ज्यांना जे वर्षभर सांधेदुखी कुठे हातामध्ये दुखत असतील हातपाय, तर त्याच्यासाठी हे आलिव लाडू चांगले असतात. ते गरम असतात. आता हे किती वेळ शिजवायचं आहे? एक 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं चांगलं. माझ्या आईला लास्ट एक वर्षापासून जॉईंट आणि सांधेदुखीचा त्रास आहे तो चालू झालेला होता. हे दुखणं आहे ते आईला पूर्णपणे वयाप्रमाणे आलेलं होतं, कारण की तिचं वय आहे ते आता 58 आहे. आम्ही खूप डॉक्टर्सही ट्राय केले, खूप मेडिसिन्सही ट्राय केल्या, पण त्याने तिला काही विशेष फरक जाणवला नाही. तेव्हा एका रिलेटिव्हच्या सजेशनवरून आणि थोडं रिसर्चनंतर आम्ही ह्या फ्लॅटिका फ्लेक्सिमूव्हच्या गोळ्या आहेत त्या ॲमेझॉनवरून ऑर्डर केल्या. आणि फक्त 45 डेजच्या यूजनंतर आईला तिच्या सांधेदुखीमध्ये आणि जॉईंट्स पेनमध्ये खूप जास्त प्रमाणात फरक जाणवला आहे. ह्या गोळ्या आहेत त्या तुम्ही रोज सकाळी जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर एक घेऊ शकता, किंवा एक एक घेऊ शकता. अशा दिवसाला 2 टॅब्लेट्स तुम्ही घेऊ शकता, किंवा फक्त 1 टॅब्लेट जरी घेतलीत तरी देखील पुरेशी आहे. या गोळ्यांमध्ये मेन 3 इन्ग्रेडियंट्स आहेत, ग्लुकोसमाइन, रोझहिप पावडर आणि बेलेसिया सेरिटा. हे मेन 3 इन्ग्रेडियंट्स आहेत ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत, त्यामुळे तुम्हाला या गोळ्यांचे काहीही साईड इफेक्ट्स दिसणार नाहीत आणि तुमचे हाडांची जी हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह व्हायला खूप हेल्प होईल. एकदम नॅचरल्स गोळ्या आहेत. जर तुम्हाला ही सांधेदुखी किंवा जॉईंट्स पेन असेल तर तुम्ही या गोळ्यांचा आहे तो जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. सोबत या गोळ्यांसोबत तुम्ही थोडंसं हेल्दी डाईट ठेवाल तर तुमचं जे सांधेदुखीचं किंवा कोणतंही जॉईंट्स पेन आहे ते खूप लवकर बरं व्हायला तुम्हाला मदत करेल. आधी माझे सकाळी उठल्यावर खूप प्रमाणात सांधे दुखायचे, चालताना गुडघे दुखायचे, पण आता ही टॅबलेट घेतल्यापासून माझी खूप प्रमाणात सांधेदुखी गुडघेदुखी बंद झालेली आहे. हे टोटल 60 डेजचं पॅक आहे. आईने ही टॅबलेट आहे ती फक्त आतापर्यंत 45 दिवस घेतलेली आहे आणि फक्त 45 दिवसामध्ये तिला खूप प्रमाणात फरक जाणवलेला आहे. जर तुम्हालाही कुठे सांधेदुखी वगैरे किंवा गुडघेदुखी असेल तर तुम्ही ही टॅबलेट आहे ती जरूर ट्राय करा. सोबत थोडं हेल्दी डाईटही ठेवा, म्हणजे तुम्हाला याचा फरक आहे ते लवकर जाणवेल. या फ्लेटिका फ्लेक्सिमूव्ह टॅबलेटची लिंक आहे ती तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही ॲमेझॉनवरून देखील ऑर्डर करू शकता. तुमच्या घरात कोणालाही जॉईंट पेन असेल तर तुम्ही हे जरूर एकदा तरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट म्हणून काजू आणि भोपळ्याच्या बिया घेतल्या, या थोड्याशा भाजून घेतलेल्या. तुम्ही तुपावर पण भाजून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी पण चालू शकते. ही वेलची आणि जायफळची पूड टाकते. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडंसं गार होऊन द्यायचं, मग आपण लाडू बांधू. आता आपले मिश्रण खूप थंड झालेलं आहे. आता आपण लाडू बांधून घेऊयाचे. तुमच्या आवडतील तर त्याप्रमाणे तुम्ही लाडू बांधा, लहान मोठे. आणि खूप इझिली वळले जातात. हे सुकं पीठ नाही आहे, थोडं ओलसरच आहे, त्यामुळे लाडू बांधताना देखील जास्त त्रास होत नाही. अशा प्रकारे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये आपले लाडू आहेत ते इथे बनवून घेऊ शकता. आलिवचे लाडू आहेत ते इथे बनून पूर्णपणे रेडी झालेले आहेत.
थंडीच्या दिवसांमध्ये हे जे लाडू आहेत ते तुम्ही जरूर ट्राय करा, कारण की आपल्या शरीरासाठी हे ऑलिव आहे ते खूप पौष्टिक समजलं जातं. तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा, आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.